आता वैक्सीन आता प्रश्नाकडे येतो. बोगस वैक्सीनेशन हा एक जो प्रकार आहे हा सुद्धा म्हणजे कशामध्ये भ्रष्टाचार करावा हा एक जीवघेणा प्रकार आहे. वैक्सीन घेतल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी आपल्याला असं ऐकायला येतं की वैक्सीन घेतलेल्याला सुद्धा संसर्ग होतोय आणि हे पहिल्यांदाच सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की वैक्सीन घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नाही, कोरोना होऊ शकेल आणि तो होऊ नये म्हणून मास्क घालणं हे गरजेचं आहे. अर्थात तो भाग वेगळा आहे. बोगस वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये ज्यांनी जे जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई तर केली जाणारच, नक्कीच केली जाणार. आणि ज्यांनी बोगस वॅक्सिन त्यांचा काहीच दोष नाही, अनावधानी घेतलेलं आहे, त्यांना रितसर वॅक्सिनही दिलं जाईल. फक्त एक बघा लागेल की त्यांना वॅक्सिन म्हणून नक्की दिलं काय होतं, म्हणजे त्याचं पुन्हा दुष्परिणाम होणार नाही, डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेऊन ते करावं लागेल.